लाकम चे मुकवटे रंग वितो तुक दुगु हे काम जन्म भरी चे होलक पिकाळे जाती वाड बई दात तंदारी तुजा आलो बई बहु रुपयास ए पिक्चर बाग प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख यांनी हात कापून आत्महत्या जी अंजस घडले
ती समजा तुला सांगावं लागेल. लगा 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 कुसलं आहात यार. बघितलं ना याकडे तुझ्याकडे थोबाड बघितलं का? कोळसा बघितला कोळसा. होय लका येऊ रे. गुरुजी पण क्वीन नेकलेस काबीज करायचं म्हणतोय. पण तुला माहित आहे का आज इंटालियनातल्या चित्रातल्या राणीच्या गळ्यातला हार क्वीनच्या थोबाडीत मारील. पण ती पडली काळी राणी आपल्याला गोऱ्या चांबडीचं लेख होती. गुणाचं लिकरू बोल. लगा बावड्या राणी काळी का गोरी नितीचा हार ही समजा सिम्बॉलिक आहे समजत नाही तुला. उभ्या एडबुकाचं असलं की कुणाचं बी चांबडं कुणाला बी जोडतोय. क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्ह काबीज करायचं आपल्याला कारण ही रस्ता सर्वर्षर जातोय. ए वर्षा सीएमचा बांगला नाहीतर तुला वाटेल. होय आयलो लय सुस्त्रे लय सुस्त्रा कुणाला कशा जाऊन बुड केलं कॅस नाही. पण ह्या समजात मला एक कळ नाही गेले म्हणजे आमदार आबासाहेबाला सोडून गुरुजीला बाह्यराजाला जिथून का बरं एवढा इंटरेस्ट आहे. हा नव नव तुझा मांडला सासरा म्हणून विचारलं रे. कस काय जमीन आहे बरं ती. हा युवराज ना. ओ नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. राहू दे राहू दे बॅग घे. येतो चल. काय आरती साहेबांचं पाकिट पडलं होतं ते दिले. चल साहेब जरा गुरुजींशी बोलून घेता का म्हणजे कसं. तर बाप म्हणला पोर आला माझ्याऐवजी तुला पक्षात उमेदवारी नाही मिळणार. आईला पक्षीय राजकारण कुठवरून पोचलं बघा. पण भैया साहेब पट्ट्याला डोकेबाज त्याच वार्डात अपक्ष उभा राहिला बी आणि जितला बी जा. वा 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 एक किस्सा सांगतो. नवरा एका पक्षात आणि बायको दुसऱ्या पक्षात निवडणुकीत दोघ बी दिवसभर प्रचारात विरोधात भाषण तुफान चालली. पण मग राज चालला तर एकाच खाटावर. बोल युवराज. साहेबांना बॅग दिली तुम्ही एकदा बोलून घेता का. खरं म्हणजे त्याची काहीच गरज नाही. बोला की आमच्याशी. बाकी युवराज हुशार आहे. पोरगा नवीन आहे. कोणाची पोच पावती घ्यायची कोणाची नाही याची काही पोच नाही. तालमी तयार होईल तुमच्या. बाकी पार्सल मिळालंय पुढच्या गोष्टी घालतो साहेबांच्या कानावर. शैलेशराव मग पहिल्या यादीत अग्रक्रम समजायचा का. म्हणजे काय जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करा. वातावरण चांगलंच भेटलं पाहिजे. बाकी आमच्या शुभेच्छा आहेतच. रॅली नंतर मुलाखती मंदिराच्या इथं ठेवून चालते की. राणी आव या की पटके गाऊ का बाहेर राजाला ताकत दू बघ्या बाहेर. आले आले.
आमच्या राजकारणातील चाणक्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जात. काय उगा नसलेली शेंडी चिकटवताय तुम्ही? तुम्हा पत्रकार मंडळींच मला काय कळतच नाही बा. उगा आपलं शकुनी काय, चाणक्य काय, कृष्णार्जुन काय, नाही ती लेबल चिकटवताय नंतर माझ्या बघत बसताय वय. माझा खरा प्रश्न तर पुढच आहे. मग काय मुहूर्ताची वाट बघताय काय? विचार की. मला असं विचारायचंय की सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता, मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटले तुम्हाला? आता तुम्हीच मला गुरु ठरवलं. मला सांगा, दरवर्षी शाळेत विद्यार्थी बदलतेत का गुरुजी? अहो गुरुजीचं कामच आहे नवीन पिढी घडवायची, आणि तेच मी करतोय. जुना जातो तवा नवा येतो. पण बदल घडेल असं वाटतंय का तुम्हाला? घडला तर बदलच घडतो, आणि त्यो घडवणं तुमच्या माझ्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेवर थोडा विश्वास ठेवा. तुमची पुढची खेळी काय असेल? गेली 15 वर्षाच्या जयनगराच्या राजकारणातील आमदारपदी विराजमान असणारे आबासाहेब गायकवाड आणि सल्लागार प्रभाकरराव देशमुख तथा गुरुजी या गडाला सुरंग लागलाय. आबासाहेबांचे पुतणे भुजंग गायकवाड तथा भैयाराजे यांना पाठिंबा देत गुरुजींनी शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वपक्षातील आबासाहेब तसेच इतर सर्व विरोधी पक्षांना हा सूचक इशारा दिलाय. विरायनगरच्या मतदारसंघात जी एक हाती सत्ता होती यंदा तिचं रूप बदलताना दिसतंय. मुळात लोकांना बदल हवाय हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रस्तावित राजकारण्यांनी वेळेत शून्यपणा दाखवून पाय उतारवायला हवं, नाहीतर लोक खुर्चीवरून खाली ओढायला मी कमी करणार नाही. नव्या चौकात हाय आपलं बॅनर, आपली हवा हाय इंडिया भर. आवाज कर कोणाच डर, समजा ही सरला का एन्जॉय कर, एन्जॉय कर, एन्जॉय कर. लई दिसान आलाया हाता मंदी चॅन्स, लई दिसान आलाया हाता मंदी चॅन्स. आता हो आपली चॅनल वर जाहिरात आपली पेपर भर. व्हायरल आपण व्हॉट्सअप वर, फेमस आपण फेसबुक वर. रिक्वेस्टी 100-100 फोटो आपला एक नंबर. सहाऱ्या हा जगात हाय आपले लई फॅन्स, सहाऱ्या हा जगात हाय आपले लई फॅन्स. घशाला जरास बनल हे मनात पूत खिल्ल सर्वच सर्वच असं दोन खोटान काय नाही हो. अरवत वत वत रासा तू वत दोन खोटान काय नाही हो. हो उद्या कल्ला कल्लोष कर आपण उद्या जे हो डिनर. कंग्रॅच्युलेशन इन ॲडव्हान्स, कंग्रॅच्युलेशन इन ॲडव्हान्स. आता हो
काय युवराज, तुला इंजिनियर कशासाठी शिकवलं? त्या पुढाऱ्यांचा पायथन उचला या. अरे सख्या बापाला बी तू कोण म्हणे विचारणार ही पुढाऱ्याची जात? त्यांच्या संग माग माग नको फिरू. तुझ्या बापाची काय हालत केली होती माहित नाही का तुला? आके मी पुढाऱ्यांच्या नाही गुरुजींचा संघ असतोय. गुरुजी आहे तर म्हणून दिमागात गावात फिरू शकतोय. ध्यानात ठेव. चले आमऱ्या, रोज सकाळ सकाळ डोकं बनतो ते मात्री. आठशे 43 250 61 843 ची दोन बिल कस काय रे जी? 843 ची दोन बिल ती हाय हाय रिबिनीच आहे. आणि ती बुवाचा हिशेब आला का? दिशेची बिल जमा केलीत बघा, म्हणजे चिठ्ठीवर लिहिली ती. ती पत्रकार मंडळीनं गिफ्ट पाठवून द्या. मंडपाची बिल नीट तपासून घे जरे. सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली माहित नाही ना तुला टोंगरिया? तू स्वतः जाऊन ती सी एला बिल दाखवून घे. पुन्हा जर असलं का पण चॅनल लावणे धैर्य गुरुचा उष्ट करेन. सरसकट पोरांना एक सरकार जाऊ नका. हे भाडगे जी, मी आज जाऊन देतो सी. येते बाबा. सोडून येतील कॉलेजला. मी जाऊ का? तू शाळेत जा आणि मास्टर घेऊन ये. 6 महिने तयार राहिल्यात माझ्या. मग शांत बसतो. आणि त्या डोळ्यानं तुला तुझ्याकडे बघत होता ते हिमल्याकात बघत बसतो. किती चिडका बिब्बा आहेस रे. असल्या नको त्या गोष्टींकडे नसतं लक्ष द्यायचं. विरायनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालत? राजकारणात डोक्या बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून पुढे चालायचं असत असे आमचे पितामह उर्फ तुमचे आदरणीय गुरुजी म्हणतात. लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते. काळजीच नको, दूर दूर पर्यंत विचार नाही म्हणत. उलट माझं म्हणणं तू हे सगळं सोडून एखादी मल्टीनॅशनल पकड. नको त्या शिकण्यापेक्षा जे शिकलंय ना त्यात करा काहीतरी चांगलं. आणि मला बी घेऊन चल तिकडे अमेरिकेला. तुला आमची अक्की भेटली ती का गं? नाही ती जी उटकान लावती तीच तू पण लावली. आणि मला सांग राणी, एवढं MSW शिकून तू साखर शाळा काय अमेरिकेतल्या पोरांसाठी चालवणार आहे?
सांग की आता का मुगिळले बसा लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारल असं का सासरे बाबा म्हणायचं बरं का इधर ला माझ्या स्कूटीला प्रेमात काय काय करते ती लोक बसा उसाला दर मिळत नसेल तर हातबीत काय मानायची नाही समदिवानं वाडीच्या कारखान्यात आणायची तिथल्या साहेबांशी बोललोय मी बाज झाली यांची दडपशाही लका सोनं पिकवायचं आणि गौऱ्या यायच्या हितनं पुढं चालणार नाही अरे पण कारखानावाला आपल्याला दुसरीकडे जाऊ देईल का अवय ह्याच भीतीमुळे त्यांचं फावतं हीच भीती असेल ना म्हणा तर समदाऊस द्या पेटून तुला ना मला घाल कुत्र्याला हीच गत करून ठेवायची त्यांना जर खऱ्या माणसाची किंमत नसेल ना तर काय उपयोग नाही लका काय बोलतोस तू वयांना काय चुकीचं बोलतोय किती वर्ष दबकत राहणार हे बघा एक गोष्ट ध्यानात ठेवा ती आहे ती म्हणून आपण नाही आपण आहे म्हणून ती आहे ती दाब त्यांचा नाही आपला असला पाहिजे आणि यातून काही झालं तरी ही उरास तुमच्या खांद्याला खांदा लावून उसवाडीच्या कारखान्यात येणार आणि यंदाची दिवाळी तांडक्यात करणार नेमकं काय ठरलंय तुझ तू शेतकरी संघटना बांधतोस अकेल वाटत मी मा बापाच मरा निसरलोय एखादी जखम खोलवर असल ना तर ती वर्ण भरलेली दिसते पण आत्म तशीच वली असते उगा अकीचं बीपी वाढेल म्हणून मी मनातलं मनातच ठेवतो पण राणे मला ना आमदारकी हवी ना पालिका ना साधी ग्रामपंचायत मला ना माझ्या समुदाय शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा महाराष्ट्रातलं इतर सगळं सहकारी कारखाना जोमा चालतं ते आणि आपलं हिराईनगरचं अगं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून रावसानं घाम रगात ओतून कष्टानं कारखाना उभा केला आणि तीच कारखाना या आबानं आजारी दाखवून मोडीत काढला आणि खाजगी करून घेतला तर माझं पक्क ठरलंय ती कारखाना मी परत सहकारी तत्वावर चालू करणार भाकडनं माया बापाला हीच खरी श्रद्धांजली असेल इरादा चांगला आहे र पण ताकद ती कुठनं आणशील तेवढ्यासाठीच तर या सत्तेच्या राजकारणाचा पदर धरावा लागतो राणे सोंगट्या खेळवा नाहीतर सोंगटी बना नाहीतर काय चाललंय आपलं राडगाड कसला
हसलहर अस कस धजलहर कोणताही बदल अथवा क्रांती रक्तपाताशिवाय घडत नाही हा आजवरचा इतिहास आहे. अनाज जी झालं ती बदलाची सुरुवात आहे ही ध्यानात ठेवा. इतिहास तोंडपाठ करून मगच कारवाई करावी ही नम्र विनंती. तू कशाला आली? तू कशाला आली? माझ्या मागामागे येत जाऊ नको. आणि मला काय झालं ना गुरुजी खंबीर समजा निस्त राहिला. शांत चल उगत गुरुजी थांब वाडीवर भेटू. युवराज जी सलामी तर चांगली झाली. आता थांबायचं नाही. ही एकट्या दुकट्याचं काम नाही. ही जरा ध्यान ध्यानात ठेवा. अनराणी तुम्ही भी यांच्या सोबत सक्रिय व्हा. पूर्वी माझा फोन
म्हणाला की अर्धी बेल व्हायच्या उचलायचा आणि म्हणायचा बोला बाबासाहेब. बेल वाजू दिली आम्ही काही धोक्याची घंटा समजायची काही नाही. गाडीत होता फोन ध्यानातच नाही आले आणि आम्ही कसली धोक्याची घंटा वाजवणार. मनात असले तरी वाजवू नको. काय घरातली भांडणं आहेत ना झालं वर शब्द खाली इकडे तिकडे जास्त ताणू नये. गावच्या बांडगुळांना तोंडचा विषय होत कळलं का. या इकडे लगेच कारखान्यावर. ती घरच्या कामासाठी जरा बाहेर निघाली येतो की निवा. प्रभाकर देशमुख पोलीस स्टेशन मधनं निघाला. त्याच्याबरोबर तो कोण ट्रॅक्टर वाला सनी देओल हिरो. गाडी बाजूल घे. गाडी घे. काय झालं रे. लई कष्ट झाले प्रवाहाचं पाणी आपल्या सर्कल मध्ये वळवून घ्यायला. काय ज्याला हवं जसं हवं तसं समध्याने वावरातलं पाणी वापरलं. मी आपल्या पोरांना ताकीद देऊन ठेवली होती मध्ये मध्ये ढवळाढवळ नाही करायची. आपला ऊस अव्वल निघाला पाहिजे. आणि या शिमड्याला धरून तो आपला ऊस बाहेर नाही निघाला वय रे. बंद कर नाही इथे रे. काय रे नंद्या कदमाचा ना तू. बापाला नाही सांगितलं आपल्या साखर कारखान्यात साखर जशी होते ना तशी मळी बी तयार होते. गेटातून आत आलेल्या माणसाचा माग क्रशर मध्ये डिस्टिलरी मध्ये बॉयलर मध्ये आणि मागच्या भट्टीतल्या सडक्या गुळामध्ये. पोलीस काय सीबीआय बी भंजाळल. तुझा बाप असाच लई उड्या मारत आलता. आपल्याकडे मोठे बॉयलर आहेत गुरुजी समज पचवतात. कशाला त्याला उगा बापाच्या वाटेवर नेतो. जो तो आपापली वाट तयार करत असतो. मग माझ्या बाबतीत तुला अधिकार कोणी दिला. शिपाई होतो तो बरा होतो की. त्या रावसाला संपवण्यासाठी मंदरनी केलीस आवाचा आबासाहेब केलास. अरे बाटलीतलं पण नाही चहाच्या कपातलं भांडा नाही. इसर 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 बाबा इसर घर वापसी कर. सूर्योदय म्हणला का सूर्यास्त आलाच. पूर्वेकडनं पश्चिमेकडन पश्चिमेकडनं पुन्हा पूर्वेकडं. राजकारणात योग्य वेळेला योग्य दिशा निवडायची असते आबासाहेब. काळजी घ्या. गोळी फक्त चाटून गेली दोन दिवसात घरी सोडतो. हकी काळजी करू नका. मी आहे ना युवराज तसा मी लहान भावासारखा माझ्या तो. हा थोडी दळ गाय अंगामध्ये पण पक्षाचा दमदार कार्य करताय. युवराज भांडणं कमी करा आता.
घेतो मी. घराचा पोरगा आपल्या जातीने लक्ष घाला. अंगात थोडी रग आहे, संयम कमी पडतो. शीघ्र गोपी स्वभाव आहे, तरुण रक्त आहे, शिकल हळूहळू. आणि हे तुमचा संयम जरा वाढवा, किमान या निवडणुका होईपर्यंत तरी. या वयात नको ती कुटणं कशाला करताय? पक्षासाठी मागत पडू शकता तो. गुप्ते साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला? नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. यावेळेस मी गुरुजींना शांत केलंय. काय काय बोलला तुम्ही, मला समजलं नाही. हे बघा, आता इथून पुढे ना सगळं तुमच्यावर आहे. यापुढे मला साहेबांसमोर गोष्टी न्यायला लावू नका. मी आहे ना, मी समजावी त्याला. ती गोळी चढव, इथंच काम करू. गुरुजी म्हणवतो की जमत असेल ह्यांना तर उद्या इथनंच काम करू. आज जी काही घडलंय ती घडलंच नाही असं समजायचं. माझ्या बापाला वाचू शकला नसता का? हे नव्हतं तुझ्या बापाकडे. पुढे असले आयुष्य पणाला लावणारे हिरोगिरी बंद, पण म्हणजे बंद. स्वतःच्या जीवाचा नाही तर माझ्या बी जीवाचा मनाचा विचार करायचा आधी. कुठली बी वाईट गोष्ट करताना आधी माझा चेहरा आठवायचा, म्हणजे जरा सूद येईल तुला. काय होत नसत का मला? तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे बिचारे गरीब शेतकरी मरतील. आणि तरी बी तुला नसेलच गप बसवत ना, तर जरा हुशारी डाव टाकत जा. एक तर लढायची कायची, नाहीतर वीरमरण पत्करायचं. हे असलं हॉस्पिटल मध्ये बसून मोसंबी नाही खायची.
उसानं भरलेले दोन ट्रॅक्टर चालक महादेव दोंडीबा गायकवाड ते घेऊन जात असताना आपल्या वाहनास पुढे जाण्यास रस्ता दिला नाही. या कारणावरून दुचाकी वाहन क्रमांक MH72A8873 वरून जाणारे आप्पासाहेब कानडे यांनी सदरून इसमास मारहाण करण्यास सुरुवात केली व मदतीस आलेल्या युवराज नंदकुमार कदक यासही मारहाण केली. बहुतेक गुरुजींना तुझ्या माझ्यात काहीतरी चालू आहे ह्याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं पण मला होय त्यांच्या नजर तुला जास्त माहिती का मला. राणी तुला दिसते ती बापाची नजर, मला दिसते ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे. आता त्यांनी आपल्या नात्याला अपोस केलं तर नाही कशाला म्हणतील. खास मर्जीतला आहेस तू त्यांच्या आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणारा. भेटेल का त्यांना कुठं शोधून. आपण लग्न करू. अयो लग्न करू. डोकं बिका फिरलं काय तुझं. नेमकी कशाचे काय झाले रे तुला का. प्रेम करताना काय नाही झाले का. तवं डोकं बिका फिरलेलं दिसले नाही वय का. खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टीपी युवराज. काय म्हणला तू. तेवढंच ऐकून आलं का. फिरा युवराज लग्नाला भैयाराची का. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना त्या चपलेन थोबाड फोडलं असतं. भैयाराजाला भाऊ मानला मी हे समजा विरायनगर जाणत. भाऊरायामधला भाऊ कधी उडतो ना राहा तेवढं राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना. आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं का राणे. परमनंट काय असलच ना तर ती जात धर्म पैसा पद प्रतिष्ठा फ्रेंडशिप मध्ये चालते समजे. पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं यांच्यासाठी तरी आम्ही उपरीच. हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. शिफारस वरून आली आहे मी तरी काय करणार. नाही पण तुम्ही काळजी करू नका काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढताय सांगा साहेब. आम्ही तर प्रत्येक सुमटी आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का. पट आपल्या बाजून मांडायची येळ आली. समजतंय मला समजतंय. पण त्यासाठी नव्या सालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनच मी बघून घेतो. इथलं तुम्ही बघा. मी काय सांगतो ते. मी काय सांगतो ती नीट आहे. उद्या आपण टेकडीवरच्या मंदिरात जाऊन लग्न करतोय. मंदिरात पडून जाऊन कशाला
नाहीतर हट्ट कशाला धरून बसला कळे ना मला. अरे एक माझं आणि मी चांगल्या थांबलं तू सुरू होतं जात पाहत अमेरिक करीबी कटा आलाय मला या समजायचा. अरे सर गप्पसते का प्लॅन ऐकायच्या आधीच तोंडाची टोकरी सुरू. हे बघ समधी सेटिंग झाली. उद्या पण कसं लग्न करायचंय मग तू तुझ्या घरी मी माझ्या घरी कोणाला डाऊट बी येणार नाही आणि आपला मॅटर पण सेटल होऊन जाईल. भांडणाचा काही बी इश्यू राहणार नाही. राणे याला पण तू जर मोडता घातलास ना तर मग फायनल ब्रेकअप हा पटकन सांग हो की नाही. तू थांब दोन मिनिट मी आले. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. एकदा जीव लावला की मरेपर्यंत जीव साईपर्यंत परमनंट लव. नात्याच्या चौकटीचा हिशोब नाही मानत मी. आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची. चालेल ना.
राय साहेबांचा फोन आहे. लगरे बिरकळ काय थांब उचलू उचलू थांब उचलू काय झालं आतर काय हॅलो जी युवराजला फोन दे फार महत्वाचं बोलायचंय. मी नाही ते नाही तर मला माहित आहे तुम्ही एकत्र आहात ती जी. युवराज गुरुजीला टेन्शन मध्ये बाहेर गेलेत आणि हे टेन्शन मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नगर त्या वेळेला उजवी बापणी मी फडफडायला लागली. तू असेल तिथनं त्यांना जाऊन भेट आणि काय होती ते मला फोन करून सांग. फार महसूल जाऊन बघ हा दिवाळा. काय भानगड असे गड्या आयला गुरुजीनं सापळा तर असलं असेल ना. ए लगा नाही नाही बाईसाहेबांच्या आवाजावर समजत होतं हे चाल नाही. नसत्या शंका घेत बसलो आणि गुरुजींचा काय बरा वाईट झाला ना तर मग आयुष्यभरचा गिल्ट राहील. पण लगीन रे राण येईल की आता मी तिला समजून नंतर लग्न आज काय उद्या पण करते. चला आवरा पटापट कशी फेडणार आहे बाबा उपकार मी तुझे. माझ्या अंगावरली गोळी तू तुझ्या अंगावर घेतलीस. तुझ्यामुळं फकस्त जित आहे आज. हो गुरुजी काय बोलते उपकार विपकार. आबाच्या सांगण्यावरून चार जणांनी मिळून उचलून तुझ्या बापाला बॉयलर मध्ये घातलं. तेव्हा आमची ना हिंमत झाली मध्ये पडायची. वाघाचं काळीज आहे बाबा तुझं. पण ही आबा आता मला जिता सोडत नसतो. गुरुजी हातात सत्ता आली की माणूस कसा बदलतो याचं उदाहरणही आबा म्हणजे. आधी त्याला नडणारी माणसं मग तुझा बाप आता आता मी. मरण आटळ घटका माहित नाही. गुरुजी आम्ही असताना तुम्हाला काय भिवणार नाही. मी आहे म्हणून तुम्ही आहात ही ध्यानात ठेवा. आणि तुमच्यासाठी म्हणून हा गुरुजी जर जिता राहायचा असेल तर आबाच महानिर्वाण व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये अटळ ही अशी येळी येतीच. त्या वेळेला तू कमी हा प्रश्नच राहत नाही. फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. युवऱ्या सुदित आहे का तू. आपण काय करणार आहे तुझ्या ध्यानात येत आहे का. लगा तुझ्या भरोश्यावर मी एकाच परत बाहेर पडायचे असलं बसलं गिर. अल्ला काय मग कल करायला लागलाय तू.
लगा इंजनर लगा तू गेम करायला लागायचा अपचुटर आहे का बर आणला का गेम कुणाचा त्या आबाचा लगा आमदार म्हणजे काय तुला खायची गोष्ट वाटली का चल चल त्या गुर्जल सांगू आमच्या त्यांना जमायचं चल तुम्ही त्या दिवशी नव्हता अरे कुठे नव्हतो त्या दिवशी की आबा फक्त गुरुजी तारा आहे तर माझा मी दुश्मन आहे बाप काढताय लगा गुरुजी तारा आपला माणूस आहे या समजा ती तरी जी तरायला पाहिजे बस आता आपण बरं आणि गुरुजीचं गली फायनल काय घंटा फायनल लागा तुझा का लगा अरे गुरुजीचा हिशोब आहे त्याच्या राजकारणातला उद्या गला चला गलाच बिडून एक होतील ना आपली ठास दिली हे बावड्या काय काय बोलतो लगा एवढ्या अवघं घेणं देणं फुकट दाना लागलं होईल ना होणारा सासरा आहे म्हणलं उडू नको आणि उद्या लागलं 302 लाख आता काय तोंड दावणार राणील तू हा माहित नाही काय करतोय काय नाही कुठे काय बोल लगा राणी आले इथं घरला नाही ती सकाळी जावरून बाहेर गेला अक्की म्हणली असं फोन का बंद आहे त्याचा ते पाण्यात पडला होता नीट करायला दिलाय मी भेटलो तुला मी सांगतो तुला फोन मारायला ठीक आहे निघ कार्यालयात ताबा निघाला की मला मिस कॉल दे गावात नसते वाबड्या उठवून काय सिद्ध होणार आहे हा मान्य आहे नवीन नेतृत्वाला तरुण रक्ताला वाव द्यावा द्यावा की आमच्याकडे नाही पण त्यांनी झेडपीपासून सुरुवात करावी उगा आमच्या आमदारकीला नखं लावू नयेत हा एकदा झेडपीत आलं की आम्ही तिथे पायबी ठेवणार नाही आबासाहेब तुम्ही पण थेट आमदार झालात रावसाहेबांना नख लावून त्यावेळची परिस्थिती वेगळी होती असं आहे होय म्हणून चांगलं चाललेल्या सहकाराला तुम्ही खासगी करून टाकलं नेमकं काय म्हणायचं तुम्हाला जे तुम्हाला कळत आहे ना तेच म्हणतोय मी ही तुमची भाषा नाही भुजंग कान भरणार ठाऊक आहे आम्हाला आजपर्यंत मानवर करून बोलायची हिंमत नाही केली डेअरिंग नाही दाखवलं तुम्ही मला आणि आज शब्दाला शब्द लावायला शिकलात आम्ही मोठे होतो या
याची लक्षणं नाहीत का वाटत तुम्हालाही? आजपर्यंत गावाचं भलबुर कळत नव्हतं आम्हाला, पण आता कुठं खोलातलं समजायला लागले. घरच्या गोष्टी उमऱ्याच्या आत राहाव्या अशी जुनी रीत आहे आपली. चव्हाट्यावर आणल्या ना की त्याचा खेळखंडोबा व्हायला गेळ लागत नाही आणि हे उपऱ्यांना कळत नाही. आता लक्षात आले होय तुम्हाला घरचे आणि ती दिवस डावलत होता ती. नको त्या मुद्द्याला हात घातलात. शांतपणे बोलणं होईल अशी काही शक्यता दिसत नाही मला. मी साहेबांना रिपोर्ट देतो आजच्या मीटिंगचा. हो साहेब. काहीतरी बोलून मार्ग काढायला पाहिजे. गुप्ते साहेब मुंबईला निघालेत, त्यांना निरोप देऊन येतो. रातचं बंगल्यावर भेटूया. बोला. आजच्या मीटिंगचा काही तपशील? गाडीत असणारे आमदार आबासाहेब गायकवाड यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुरक्षित आहेत, मात्र त्यांचे वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. आज लोकविकास पक्षाची आमदारकीच्या तिकिटासंदर्भात विराई नगर मतदारसंघाच्या पक्ष कार्यालयात मीटिंग होती. ती संपल्यानंतर भैयाराजे हे आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या बरोबर खासगी चर्चा करण्यासाठी जात असताना हा हल्ला झाल्याचं समजण्यात आलंय. हल्ल्याची बातमी पत्रकार कार्यकर्त्यांकडून आबासाहेबांची
यांच्या म्हणजेच आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या वडिलांच्या पुतळ्याला काळ पासून आणि चपलेचा हार घालून विटंबना करण्यात आली. लोकांना विशेष आवाहन करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मी तुमच्या माध्यमातून लोकांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी सोशल मीडियावरून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या लोकांना पसरवू नये. आम्ही हल्लेखोरांना नक्की पकडू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. घटनास्थळी तपास करताना आमच्या हाती काही धागे दोरे लागलेले आहेत, त्या दिशेने आम्ही तपास सुरू केलेला आहे. गुप्त साहेबाला सोडायला मुंबईला पाठवले. हा काय कॉन्टॅक्ट झाले सांगतो तुला फोन करायला. डोक्यातच काय शिरत नव्हतं. काय झालं भावड्या, उळत पटली का आमची? त्या गाडीत बाहेर राजू होता, तुम्ही आला आता. आता फोन करून सांगितलं का रे तू? आज आमचा फोन गेलता याला, एकदा मरू चालला ये रे. गुरुजी तर फार तिर चाललाय आता. आयलो घेऊन झाले आपल्या तिघाची. याला कसं कुठे जायचं? इकडे जाऊ. त्याला जाऊ चौक आबाच्या गाडीत बाहेरच होत ते. जा जा, जसं का गुरुजी मीटिंग मारून स्वागतच करणार आहे तुझं. येडा डोक्याच्या घरी, आता मग काय करू बावड्या? सांग तुम्ही, ऐक ऐक, मी गुरुजीला भेटून आलोय. गुरुजीला टेन्शन मध्ये आबाच्या गाडीत कुठे तुम्हाला बघितलं शक्यता. गुरुजीनं सांगितलंय येऊया. गुरुजीनं सांगितलं तुम्ही गावातलं वातावरण निवळपर्यंत अंडरग्राऊंड व्हा. आई लगा येऊ रे, तुम्ही कधी बाहेर येत मी तुम्हाला सांगतो. सात सोपं होईल असं वाटलं होतं लगा. दुष्काळ माझ्या चुकीमुळे तुम्ही दोघं अडकला लागा. सॉरी सॉरी सॉरी, देवाला पोटचा लागून गेलाय. आता उजडले दुसरे कुठला तरी धावट याचा होगा. आम्ही कुठला स्कूल टाकी
ए कोण आहे कोण आहे तिकडे ए अप्पा इकडे काय झालं गुरुजी गुरुजी नाही ते भास व्हायला लागलेत कुणीतरी येईन आणि एवढं समजा कष्टानं उभं केलेलं नष्ट करून जाईन अशी भीती वाटायला लागली कुणावर विश्वास ठेवावा हेच कळना झाले काय चूक होती बिचारे भैया राजेची तू एकटीनं बाहेर पडायचं नाही घाबरून राहायला शिकवताय तुम्हाला मला जमणार ती कायच कळना झालंय मला तर म्हणतलंय अस्वस्थ झालंय झोप आता चला या इथं भैयाचं पक्ष कार्यालय करायचा मानस होता आपला कोणाचंच नसेल असं डिजिटल कार्यालय करायचं होत माणूस गेला की संपतं का सगळं मग त्यांनी पाहिलेली स्वप्न त्याचे विचार हिरून जातात त्याच्या बरोबर माणूस मारा विचार संपवा या वृत्तीला कुणीतरी विरोध करायला पाहिजे भैयाच्या जाण्यानं होणारी क्रांती खुटणार अशी कशी थांबेल बाकीच्यांचं काम कोण करणार कोण करणार लोकांना राजकारण नकोय विकास पाहिजे विकास या रिकाम्या भिंती वाट बघतायत कुणीतरी नव्या नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे राणी युवराज व
वाटतं तितकं सोपं नाही हे राणी, त्याला शिकावं लागेल, अजून खूप शिकावं लागेल. म्हणून तर त्याला पक्षाच्या मुख्य कार्यालयात पाठवलंय. या समुद्यात आबाच्या घाणेरड्या राजकारणाला शह बसाय पाहिजे, उद्ध्वस्त कराय पाहिजे. आणि आपण काय करणार नसू ना, तर आपल्याला पण काय बोलण्याचा अधिकार नाही बाळा. जे घडतंय ना ते उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं निमूटपणाने. निश्चित करण्यासाठी प्रियदर्शनी देशमुख यांनी इथं मुखमोर्चा आयोजित केलेला आहे. मॅम मॅम मुखमोर्चा का? कारण देशातील न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून. आमदारांना अटक व्हावी असं म्हणतात, पण तुमच्याकडे पुरावा काय? ते पोलिसांनी शोधून काढावं. पण यापुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहे तुम्ही? लोकांना कोणत्याही पद्धतीने त्रास होईल असं आम्ही वागणार नाही, पण न्याय मिळाल्याशिवाय गप्पही बसणार नाही. उपोषण करून, नारेबाजी करून, लोक भडकावणं याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. आम्ही येताना पाण्याची बाटली आणि डबा सोबत घेऊन आलेलो आहोत. जोपर्यंत पोलीस आदरणीय आमदार आबासाहेब गायकवाड यांना अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही एका बाजूला शांत बसून राहू. आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला तो हवाच आहे, बस एवढं. बोला गुप्ते साहेब. साहेबांना बोलायचंय, खास तुमच्यासाठी वरनं फोन आला होता. आबासाहेब अहो गाव राजकारणातून बाहेर जरा या. आता सीएमने जिल्हा बँकर्स प्रकरणी फेर चौकशीचे आदेश दिले असं कानावर आलं आमच्या. आपला गड राखायचा असेल तर वारेची दिशा ओळखून काम करा. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये. नक्कीच लांब उडी मारायची असेल तर दोन पावलं मागे जाणं अधिक फायद्याचं असत. मोर्चाचा विजय झालाय नेमकं कसं वाटतंय? हे अहिंसेने हिंसेला दिलेलं उत्तर आहे. माणूस मारा विचार संपतो या प्रणालीला जोरदार विरोध करणं गरजेचं आहे. आज भैया राजे, उद्या मी, परवा तिसरं कुणीतरी. भैया राजेने जो नव्या समाजाचा विचार केलाय, जी स्वप्न पाहिली ती पूर्ण व्हावी एवढाच उद्देश होता आहे. स्वप्न पूर्ती करण्यासाठी कुणाला शिक्षा होणं पुरेसं आहे की हा तुमच्या स्ट्रॅटेजीचा फक्त एक भाग झाला? भैया राजे काय फक्त चॅरिटी वर्क करत नव्हते, सत्तेच्या राजकारणात दावेदारी केली होती त्यांनी आणि ते प्रबळ दावेदार होते. आपल्या इथे कोणताही बदल घडवायचा असेल तर इथली रचनाच अशी झालेली आहे की तुमच्या हातात सत्ता असल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग याचा अर्थ असा घ्यायचा की भैया राजांच्या जाण्यानं निर्माण झालेली जी पोकळी आहे ती तुम्ही भरून काढणार? मला वाटतं हा गायचा निष्कर्ष होईल. राहिला प्रश्न दावेदारीचा तर ते गुरुजीच ठरवतील.
योग्य वेळी अचूक निर्णय अंतडकदार व्यक्तिमत्व अशी एकाच मोर्चात संपूर्ण राज्यात प्रसिद्धी मिळवलेल्या आणि राजकीय वर्तुळात दबदबा असणाऱ्या गुरुजींच्या तालमीत तयार झालेल्या प्रियदर्शनी देशमुख यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा उदय होतोय. आपल्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ओके थँक्यू थँक्यू. राणी एक मिनिट. कॉंग्रॅट्स गुरुजींना सांगा मुलाखत चांगली झाली म्हणून. अरे वाजवर एक माणूस मेलाय. फटाके फोडायचं कसं सुचतंय रे तुम्हाला? माझ्या पांढरीला आणि काळेला विसरू नको. लई मोठी झाली पोरी तू. नव्या विचारांचा मोर्चा लीड केलास आणि मैदानातच उतरलीस. हा आता मैदानात उतरली आहेस ना, तर आधी हे मैदान उमजून घे. हे मैदान जेव्हा खांद्यावर घेत तेव्हा निस्त आभाळ दिसत. ही जमीन गर्दी थारवते. हेच मैदान गर्दीला बाजूला सारून जमिनीत गाडत तेव्हा निसती जमीनच जमीन दिसती. आभाळ राहतो पल्याडच्या जगात. येते आबा. येते म्हणून भेट शिल्लक राहते. लयच मानाला लावून घ्या तयार आहो तुम्ही. मानानं रथावरून पाय उतार होण्यातच शानपण आहे आबासाहेब. तुझी गीता काय आज ऐकतोय का प्रभाकरराव? या चक्रव्यूहातला खेळच तू असा मांडलाय. रथ भी तुझा, चाक भी तुझी, बाण भी तुझा, सूर्य भी तुझा, पृथ्वी भी तुझी. एक गोष्ट कळायला, केस पांढरी व्हावी लागली बघ. पायानं मारलेल्या गाठी आमचा हात मोकळा असून सुद्धा, डोकं असून सुद्धा उकलता नाही आल्या. लढणार इथून लढणार. यातून सही सलामत तर बाहेर पडा आधी, मग मिळूनच तीर्थयात्रेला जाऊ. हो अरे जरा जपून. नाही बाई साहेब करतो व्यवस्थित. तुझा नंतर बघू आपण. जा जा. कसा गेला दिवस? काही खाल्लं बनू का? काही डोक्यात मी दूध शिरून जिरा चातच मी हो म्हणून बसली. तुझ्यावर कधी अशी अचानक निर्णय घ्यायची आली का ग? मी तर कायम सावली आहे ह्यांची. सावली कायम काळी असती, तिच्यावर उजेड पडायची वेळ कधी येतच नाही. राणे एक कायम ध्यानात ठेव, घाई कशात करू नको. जी पाऊल टाकशील त्याच्यावर ठसा आपलाच उमटला पाहिजे. जी आपलं नाही त्या माग कधी पळू नको. आपल्या पळण्यानं ती जवळ येते असं नाही, ती पुढं पळत जात. राणी पूर्वापार पासणं भरडणं ही तर समस्त बाईच्या जातीला लागलेला शाप आहे. आत्ताची पोरगी तू काळाच्या प्रवाहात जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करायचं का फकस्त जात्यात अडकून राहायचं याच भान कायम तुझ तुलाच चित ठेवलं पाहिजे.
मुळातली ही कीड आवाळाला वेळ बाई आवाळाला वेळ ज्याच्या मनगटा मंदी हे भरलं बोला हार इलाज होईल माझा. इथनं मी सरळ चौकीत जाईन आणि जे जे मला काय कळालंय ते सगळं सांगून टाकेन. पुन्हा मला दोष देऊ नको. शेतमाळ्यात युवराज भेटला होता आज. त्या घटनेच्या वेळी दोघांबरोबर तू बी होता तिथं. ठाव आहे मला. मी नव्हतो तिथं मारताना. मी फक्त कळवलं होतं आबा निघालं म्हणून. आणि युवराज तर कुठं माहित होतो त्या गाडीत भाई असेल असं. आबाला मारताना भैया चुकून मेलता. युवराजने भैयाराजाला मारलंय. लक 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 लय मोठी थिरी खेळली माझ्यावर होतो. तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला? युवराज नाही मारू शकत कुणाला. त्याला काय फायदा आहे कुणाला मारून? कुणाला काय फायदा होणार मला नको विचारू. गुरुजींना जाऊन विचार. तू कुणाशी बोलतोय कळतंय का तुला? करता करविता झाला देव माणूस आणि आम्ही झालो पांबर. बर आहे. कोड्यात बोलू नको. जे काय सांगायचंय ते स्पष्ट सांग. एक बाप करेल आपल्या पुरीसाठी तेच करते तर गुरुजी तुझ्यासाठी. तुला आमदारकीचा उमेदवार म्हणून उभं करायचं होत त्यांना. त्यासाठी हे सगळं गाठ रचलाय. ती बाई आता नुसता प्यादा होता. आपली राणी उद्या टिकडीवरच्या देवळात लग्न करणार. जी घडायचं ते घडणारच. नियतीच्याच मनात तस आहे. तिनेच ठरवलंय पटावरती राजाच्या ऐवजी राणीला आणायचं. भैयाराजाचं खरं प्यादं नव्हतं. खरं प्यादं तर तू आहे.
स्वतःचा पट नसलेलं लाचार प्यादं. प्यादं असलो तरी इमानदार आहे. गुरुजीने बाकर दिली होती हातात, बाकरला जागलोय मी. आणि इतकी वर्ष माझ्या हातनं राखी बांधून घेतली ती, तिचं रक्षण करणं हे कर्तव्य नाही तुझं भावड्या. आणि या समजात माझ्या युवराजची काय चुकी होती सांग की तुम्हाला. 15 वर्ष झाली जोड जिजवतोय गुरुजीचा खास व्हायला, आणि ही काल परवाला युवऱ्या माझ्या मागणी पुढे जातोय. कसं खपणार आहे मला सांग बरं तू. जोड जिजून नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर गेलंय ती पुढं. अरे एकदा एकदा हक्काने बोलून बघायचं ना. समज सोडून दिला असतं तुझ्यासाठी. तू ओळखला नाही त्याला, पर मी चांगलं ओळखती. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जपत होता ती तुला. भाकरीशी मन रक्ता रक्ता प्रेमाचा मन निसरला का तू. तुला एकदा पण नाही का वाटलं की आपल्या आयुष्यात कुणी राणी नावाची पोरगी आहे, ती आपली आहे. एक बार मी हक्क येऊन बोला असं नाही वाटलं तुला. युवराजा समजत काय करून बसलाय तू याचा अंदाज नाही तुला. इथन सर चौकीत जायचं आणि जी शिक्षा मिळेल ना ती भोगायची. तू बाहेर येईपर्यंत वाट बघेन मी तुझी, पण कुणा कबूल न करता जगणं लय अवघड होऊन बसेल. कशीला माझ्या खातर एवढं एवढंच ऐक, पुन्हा काय बी नाही मागणार तुला. तिथं गेलं तर लय अवघड होऊन बसेल. तू फोन दे.
हॅलो, कोण? युवरा बोलतोय. येतोय तुझ्याकडे. काय झालं? प्रॉब्लेम आहे काय? आल्यावर सांगतो समज. हा हा, ये लवकर लवकर ये. काय झालं? लागलंय काय? पोलिसांकडे जाण्याआधी आपण अजून एक काम कर. काय? काय करते? नको चालू करू फोन. बघ, आपण सगळी भांजाळलोय. हे काय म्हणते तिथं ऐकू. हा बोला. खूप अर्जंट एक न्यूज करायचे. मला लगेच येऊन भेट. मी व्हॉट्सअपला तुला लाईव्ह लोकेशन. शारिवा एकटी आणि आपण भेटतोय. कुणाला बी सांगू नको प्लीज. बर. चल 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 चल. मॅडम, मॅडम, इकडे इकडे. दोन मिनिटं. तुम्ही आणि गुरुजींनी जे केलंय ना ते कॅमेरा समोर सांगून टाका. हा ठीक ठीक. हे जेवढं काय ते समज सांगायचं. बॅग घेऊन मुंबईला गेलो तेव्हापासून समज सांगायचं. एक एक गोष्ट मार्गाला परत नाही जायचं. जेव्हा चल 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 Sir! 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 Sir
मी काय तुझा शत्रू नाही बाळा, बाप आहे मी तुझा. आयुष्यभर मी एक स्वप्न बघत आलो जी मला जमलं नाही ती माझी लेख करून दाखवल. एवढ्या कष्टानं समद जुळून आणलेलं तुझ्या एका मूर्ख निर्णयामुळं नाही उधळून टाकू शकत आपण. पुण्यांदा असला येडेपणा करायचा नाही हा बाळा. लयला आमचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. बऱ्याच वर्षांनी कुठल्या तरी आमदाराची ड्युटी करावी असं मनापासून वाटत होत. बदल घडतोय, लोकांसकट आम्ही भी तुम्हाला भावी आमदार म्हणून बघतोय. आम्हाला आशा लावून निघून जायचा अजून कुठला विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर तो लगेच काढून टाका. कोणतीही क्रांती नुसत्या रक्तपातानं होत नसती, त्याला नव्या विचाराची जोड लागते आणि तो नवा विचार तुम्ही आहात. इथं जी घडलं ती समजा विसरून जायचं. दोन मिनिटं झालंच.
फडी म्हणून तुमचंही हसणं, आधार द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. पण आता राजकीय गुरु म्हणून तुमचं हीच हसणं दचकवतं मला. तुमच्या या हसण्यामागं रक्ताची चिळकांडी उडाल्यासारखी वाटते. सरळ मार्गी गुरुजी तुम्ही, विद्यार्थी घडवणारे. काय करून बसला ते? जे आपलं कधी नव्हतं त्याच्या मागं आयुष्यभर धावत होता तुम्ही. पण आज स्वप्न पूर्ण होत आहे तुमचं. ह्या समजात माझ्या वडिलांनी केलेले गुन्हे नाही विसरू शकत मी. कधी कधी शरीर जिथनं सुरू होती तिथंच येऊन संपते. साते आलेल्या बातमीनुसार आदरणीय गुरुजी उर्फ प्रभाकरराव देशमुख यांची राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने हल्ला करून हत्या केली. आदरणीय गुरुजी यांना दक्ष न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आज मतदाना दिवशी या घटनेनं नेमकं राजकारणात काय फरक पडेल यावर संपूर्ण विराईनगर मध्ये चर्चा आहे. प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख न डगमगता निवडणूक बूथवर जाऊन आपलं मत देऊन मगच त्या अंत्यविधीसाठी गेले आहे. घेतलेलं व्रत आणि समाज विकासाचा विडा यांनी पूर्ण उचलला आहे. त्यांच्या वृत्तीमधून लढाऊपणा दिसून येतोय. आता सर्वांचं लक्ष नेमका निकाल काय लागतोय याकडे आहे. तू किती लांब रा
अध्यक्ष महोदय, बदल हा लादून हवे तर समजून पटवून दिल्याने होतो याचा माझा ठाम विश्वास आहे. आधीच्या पिढीने जनतेच्या पैशावर आपली घरे मोठी केली, त्याचा बंदोबस्त इथून पुढे आम्ही करू. सहकाराचं खासगीकरण झालंय, तरी पुन्हा सहकारी तत्वावर ते सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.